पुण्यातील वृत्तपत्र विक्रेते अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचे काम करतात. त्यांच्या महापालिका, नगरपालिका, तालुका, ग्रामीण भागातील स्टॉलला संरक्षण द्यावे. तसेच वृत्तपत्र विक्रेते फेरीवाले नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वर्तमानपत्रांचा ते महत्त्वाचा घटक आहेत. तेव्हा राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर अतिक्रमण विरोधी पथकाने कार्यवाही करू नये यासाठी नगरविकास खात्याने संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश द्यावेत असे मत आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत मांडले. याबरोबरच आमदार संजय केळकर यांनी राज्य नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांना लेखी पत्र देऊन सुद्धा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉल बाबत पाठपुरावा केला आहे. त्यात त्यांनी वृत्तपत्र विक्रेते ठिकठिकाणी आपला स्वयंरोजगार करून पोट भरतात तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कार्यवाही न करता त्यास संरक्षण मिळावे असे स्पष्ट लिहिले आहे. मागील विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्नाविषयी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्र्यांनी यापुढे कार्यवाही होणार नाही असे आश्वासन दिले होते, परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही असेही पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्र विक्रेते हा अतिशय मोठा घटक आहे आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं वितरण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. जवळजवळ 3.5 लाख वृत्तपत्र विक्रेते आहेत आणि ह्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्याकडे आता त्या ज्या योजना शासन दरबारी मांडल्या त्या मान्य झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिका हद्दीमध्ये या वृत्तपत्र विक्रेत्यांचे जे स्टॉल आहेत या स्टॉलला संरक्षण दिलं गेलं पाहिजे. हे स्टॉल जे आहेत हे वृत्तपत्र विक्रेते हे काही फेरीवाले नाही आहेत, तर त्यांना संरक्षण देण्याच्या संबंधी आज विधानसभेमध्ये मी त्यांचा आवाज जो आहे तो उठवला आणि नगरविकास मंत्र्याने शासनाने त्वरित निर्देश दिले की वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल जे आहेत त्याला संरक्षण द्या. ते कुठल्याही पद्धतीने कशाही पद्धतीने तोडले जाऊ नयेत, त्यांना हटवलं जाऊ नये, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे कारवाई करता कामा नये आणि हे शासनाने मंजूर केलं. वृत्तपत्र विक्रेत्यांचा एक फार मोठा संच की जे चौथ्या स्तंभाचं वृत्तपत्र जे आहेत, दैनिक जे आहेत, त्याचं वितरण करतात आणि एका अर्थाने ते लोकशाहीचं रक्षण करण्याचं कामच करतात आणि त्याच्यामुळे ज्यांच्या पाठीशी आम्ही पुढच्या काळातही उभे राहणार आहोत त्यांच्या बरोबर आहोत आणि पुढच्या काळात देखील एकाही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलला धक्का लागणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था निर्माण करणार आहोत. आज ठाण्यामध्ये जसं वृत्तपत्र विक्रेत्याचा स्टॉल जो आहे तो अतिक्रमण विभागाने तोडला, त्याचा आवाज आपण विधानसभेमध्ये उठवला आणि नगरविकास मंत्र्यांची तातडीने भेट घेऊन नगरविकास मंत्र्यांनी महापालिकांना तशा प्रकारचे निर्देश दिले. पुढच्या काळामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचं शिष्टमंडळ घेऊन देखील नगरविकास खात्याकडे आम्ही एक बैठक आयोजित करणार आहोत.